सिल्लोड शहरात मंगळवारी दुपारी तीन वाजता शहरातील भोकरदन रोडवरील आर एल पार्क समोरील असलेल्या पाच ते सहा दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली असून या आगीने दुकाने पूर्णतः जळून खाक झाली आहे दुकानांना आग लागली त्यावेळी वारा जोराचा सुटला असल्याने आगीने आणखीनच भडका घेतला काही मिनिटात सर्व दुकाने आल्या या आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झालीये काही वेळाने नगर परिषद आणि खासगी पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि आग विजवण्यात आली यावेळी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्यासाठी मदत केलीये आगीत भस्म झालेली दुकाने ही तीन लाकडांची होती तर एक वेल्डिंग वर्कशॉप आणि एक फर्टिलायझरची दुकान होती यावेळी सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोग टोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आणि नगर परिषद कडून आग विझवण्यासाठी मदत करण्यात आली यावेळी भोकरदन रस्त्यावर बघ्यांची तोबा गर्दी झाल्याचं बघायला मिळालं अमोल नगरे एम न्यूज सिल्लोड